हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅपी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे MSCET मध्ये आपला एक विषय होता LLB फायर. या LLB फायरचे आता रिझल्ट लागले आहेत. तर रिझल्ट लागल्यानंतर आता त्याचे रिझल्ट हा कसा डाउनलोड करायचा, तसंच म्हणजे रिझल्ट म्हणजे स्कोअर कार्ड त्याचं असतं, ते स्कोअर कार्ड कसं डाउनलोड करायचं, या संदर्भात आज आपण व्हिडिओ तयार केला आहे. तर आता आपण पाहूया की ते स्कोअर कार्ड म्हणजेच निकाल हा कसा डाउनलोड करायचा. तर सर्वप्रथम आपल्याला या MSTCET या वेबसाईटवरती यायचं आहे. ही CET ची लिंक आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली जाईल. या लिंकवर आपण क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता की त्यांनी सांगितलेलं आहे LLB फायरचे रिझल्ट लागलेले आहेत, स्कोअर कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ओपन झालेले आहेत. तर आता हे कसं डाउनलोड करायचं, तर सर्वप्रथम आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. हे जे बटन दिसतं या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपला email ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. जो फॉर्म भरताना आपण email ID टाकला होता तो email ID टाका, या ठिकाणी पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा आपला डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता हे आपलं नाव आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर प्रोफाईल, हॉल तिकीट, स्कोअर कार्ड असे ऑप्शन येतील. तर या ठिकाणी हा स्कोअर कार्डचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी महा LLB फायरचे स्कोअर कार्ड डाउनलोडसाठी या गेट स्कोअर कार्ड या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी स्कोअर डाउनलोडचं ऑप्शन येईल. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, या ठिकाणी आपलं नाव आहे, त्याच्यानंतर पुढे एक डाउनलोडचं ऑप्शन आहे. तर त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पाहू शकता या ठिकाणी आपलं स्कोअर कार्ड हे ओपन झालेलं आहे. तर हे स्कोअर कार्ड या ठिकाणी आपल्याला शो होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे LLB फायरचं स्कोअर कार्ड ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या पर्सेंटाईल्स स्कोर दिसत आहे. या ठिकाणी 30.33.22% या ठिकाणी पर्सेंटाईल पडलेले आहेत. रिझल्ट हा 26 तारखेला लागलेला आहे. हा आपला रिझल्ट पाहायचा आहे. तर याच्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन आहे. या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून ते आपण सेव्ह करून ठेवायचं आहे. तर हे निकाल तर आता LLB फायरचा लागला. तर याच्यानंतर पुढची काय प्रोसेस असणार आहे, ॲडमिशनचा हा फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर कॅपराउंड कसे टाकायचे, या संदर्भात जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याचा वेळोवेळी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तर आत्ता निकाल लागल्यामुळे पुढच्या आठवड्यात त्याचे ॲडमिशन चालू होणार आहेत. तर तो ॲडमिशन फॉर्म कसा भरावा यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच ॲडमिशन फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर हा जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो ह्या व्हिडिओच्या लास्टमध्ये दिसेल तुम्हाला आफ्टर CET म्हणून. तर CET नंतर आपल्याला नक्की कोणते डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतील, त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ पण पहा आणि तुम्हाला जे ॲडमिशन फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा, या पद्धतीने हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फ्युचर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जातील. धन्यवाद.